औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केल्याच्या विरोधात खासदार इम्तियाज जलील यांचं उपोषण, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण. छत्रपती संभाजीनगरमधील आंदोलनात औरंगजेबाचे पोस्टर झळकवण्यात आले. औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीच्या आंदोलनात ही घटना. बुलडाण्यात सर्व पक्षीयांकडनं सिंदखेड राजा शहराचं नामांतर न करता संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याचं जिजाऊनगर नामांतर करण्याची मागणी. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची 5 मार्चला जाहीर सभा, सभेची जय्यत तयारी सुरू. गुहागरमध्ये ठाकरेगट राष्ट्रवादीला देणार धक्का, उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेत राष्ट्रवादी कार्यकर्ते ठाकरेगटात प्रवेश करणार. मविया म्हणून एकत्र राहिलो तर जिंकतो, मवियाने एकजूट दाखवली तर 2024ला राज्यात सत्ता येईल, संजय राऊतांना विश्वास. काही जणांना धडकी भरेल असे प्रवेश उद्याच्या सभेत होतील. उद्याचा आमदार हा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचाच असणार हे उद्या सभेमध्ये निश्चित होईल, खासदार विनायक राऊत यांचं वक्तव्य. बाप मुख्यमंत्री झाला आणि लेख मंत्री झाल्यानं शिंदेनी गद्दारी केली, परभणीचे खासदार बंडू जाधवांचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर. दोघांनी खुर्च्या अडवल्यामुळे शिंदेनी वेगळी चूल मांडली, हिंगोलीच्या औंढ्या नागनाथमध्ये शिवगर्जना मेळाव्यात जाधवांचं वक्तव्य. विधिमंडळ नव्हे तर चोर मंडळ अशी टीका करणाऱ्या संजय राऊतांवर मंत्री गुलाबराव पाटलांचा निशाणा. या चोरांच्या मतांवर तुम्ही खासदार झालात त्यामुळे संजय राऊत महाचोर आहेत का, गुलाबरावांचा खोचक सवाल. सत्तेत असूनही पोटनिवडणूक विधान परिषदेत भाजपाला अपेक्षित यश नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं वक्तव्य. विरोधकांचे घोटाळे उघड करणाऱ्या किरीट सोमय्यांच्या कार्यालयातच घोटाळा, सोमय्यांच्या कार्यालयातील 2 कर्मचाऱ्यांकडून श्रवणयंत्र वाटपात घोटाळा, जवळपास 7 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल. कांद्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, सगळ्या बाजार समितीला तसे आदेश देण्यात आले. कृषी मंत्री अब्दुल सत्तारांचं अमरावतीमध्ये वक्तव्य. कांदा उत्पादकांना पुढील आठवड्यात दिलासा मिळणार, प्रति क्विंटल अनुदान देण्याबाबत चर्चा सुरू, येत्या बुधवारी सभागृहात घोषणेची शक्यता. नाशिकच्या चांदवडमध्ये माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांचं आमरण उपोषण, नाफेडकडनं अद्यापही कांद्याची बाजार समितीतून थेट खरेदी होत नसल्यानं कोतवाल आक्रमक. नाशिक जिल्ह्यात अजूनही नाफेडकडनं खरेदी सुरू नाही, सरकारकडनं घोषणा होऊनही खरेदी सुरू नसल्यानं संभ्रम, सध्या अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून खरेदी. कांद्याच्या दराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, नगर पुणे महामार्गावरील सुपा चौकात पारनेरचे आमदार निलेश लंकेंच्या उपस्थितीत रास्ता रोको. राज्याचे प्रश्न सोडवण्याऐवजी काही नेत्यांकडनं जिरवाजिरवीचं राजकारण, मात्र एक दिवस तुमची जिरेल एवढं लक्षात ठेवा, बाळासाहेब थोरातांचं महसूल मंत्री विखेंचं नाव न घेता टोला. संगमनेरमध्ये राज्यातील कांदा आणि वीज प्रश्नी केलेल्या ठिया आंदोलनात थोरात आक्रमक. कसब्यामध्ये मवियाच्या रवींद्र धंगेकरांच्या विजयानंतर कोल्हापुरात होर्डिंग्ज, धिस इज धंगेकर म्हणत चंद्रकांत पाटलांना टोला. प्रचारात पाटलांनी धंगेकरांचा अपमानास्पद उल्लेख केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगतापानं चंद्रकांत पाटलांकडनं शुभेच्छा, आमदार म्हणून त्या लवकरच अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहायला मिळतील, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. बेळगावचा उल्लेख बेळगावी केल्याप्रकरणी अमोल कोल्हेंचा माफीनामा, अनवधानाने बेळगावी असा उल्लेख, अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण. खासदार संजय राऊत यांची सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांवर अपमानास्पद टीका, टीकेनंतर राऊतांची पोस्टर जाळत भाजपकडनं निषेध. सांगलीमध्ये राष्ट्रवादीचं महिला आघाडीचं चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन, गॅस दरवाढ आणि महागाई विरोधात राष्ट्रवादी आक्रमक. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी लहान मुलींना स्वतःच्या गाडीतनं घडवली सैर, लोणीमधल्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यासाठी आल्या असताना लहान मुलींची मुंडेंच्या गाडीभोवती गर्दी, चिमुकल्यांची पंकजा मुंडेंच्या नावाची घोषणाबाजी. हिंगोलीच्या औंढ्या नागनाथमध्ये ठाकरेगटाच्या शिवगर्जना मेळाव्याचं आयोजन, मेळाव्याला जिल्हाभरातले शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित, खासदार बंडू जाधव यांनी आमदार संतोष बांगर यांचा घेतला समाचार. बीडमध्ये 10वीचा पेपर झाल्यावर परीक्षा केंद्राबाहेर आलेल्या विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्याला अटक, आरोपीने या विद्यार्थिनीने आईला धमकी दिल्याची ही माहिती. नांदेडमध्ये चुली पेटवत राष्ट्रवादी महिला आघाडीचं आंदोलन, वाढत्या महागाईमुळे केंद्र सरकार विरोधात निदर्शन. पत्रकार शशिकांत वारिसे संशयास्पद अपघाती मृत्यू प्रकरणी आरोपी पंढरीनाथ आंबेडकर याच्या जामिनासाठी अर्ज, पुढच्या आठवड्यात जामीन अर्जावर सुनावणीची शक्यता. मुंबईत दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तडीपार गुंडाला अटक, एमआयडीसी पोलिसांची कारवाई, तर तलवार हातात घेऊन रील बनवत केला होता दहशत माजवण्याचा प्रयत्न. नागपूरच्या सावनेर तालुक्यात कारच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात. भंडाराच्या खोलमारा गावातील शेत शिवारात एकाच वेळी 4 बिबट्यांचं दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. नंदुरबारमध्ये शहादा तालुक्यातल्या औरंगपूर शिवारात मृतावस्थेत बिबट्या आढळला, शहादा वनविभागाकडनं बिबट्याचा मृतदेह ताब्यात.
गोंदियाच्या सालेकसा तालुक्यात तलावा शेजारी महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडल्याने पोलिसांकडून तपास सुरू. मीरा रोड परिसरात मृत महिलेच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्याला न्यायालयीन कोठडी. आरोपीने बांगड्या विरारच्या एका सोनाराकडे 30,000 गहाण ठेवल्या होत्या. पोलिसांनी बांगड्या सोनाराकडनं केल्या जप्त. अहमदनगरमध्ये 5व्या त्रैवार्षिक सावता परिषदेला सुरुवात. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची उपस्थिती. माळी समाजाच्या विविध प्रश्नांवर होणार चर्चा. कोल्हापुरात गोवा बनावटीचा 67,03,000 रुपयांचा मद्यसाठा जप्त. राज्य उत्पादन शुल्कची कारवाई. सिंधुदुर्गामध्ये 19,00,000 गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त. एक ताब्यात. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई. यवतमाळमधील हातभट्टी दारू अड्ड्यावर अवधूतवाडी पोलिसांची धाड. 100 लिटर दारू सडलेला मोहा पोलिसांकडून नष्ट. 2 जणांना अटक. भिवंडी ग्रामीण भागात गावठी दारू बनवणाऱ्या 2 हातभट्ट्यांवर कारवाई. 150 लिटर गावठी दारूसह काळागुळ, नवसागर, सुमारे 70 ड्रम गावठी दारूचं रसायन नष्ट. 1,95,150 रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी केला नष्ट. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.